नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला दहावी आणि बारावीच्या जवळ आलेल्या परीक्षा परंतु सर्वांची तयारी सुद्धा झालेली असेल परंतु कोरोना महामारीमुळे आणि कोरोना वाढत असलेला संसर्ग महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री, मंत्री यांच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झाला की आता विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांची काळजी घेणं ही सर्वप्रथम बाब महत्वाची आहे आणि नंतर शिक्षण सुद्धा तितकंच महत्वाचं आहे पण तरीही विद्यार्थी मित्रांनो आजची ब्रेकिंग न्यूज आपल्याला जाणून घ्यायची असेल की दहावी व बारावी परीक्षा संदर्भात कुठला निर्णय झाला तो निर्णय आज आपण या ऑनलाईन मधून आपल्याला जाणून घेणार आहोत कि बारावीच्या नुकत्याच परीक्षा आता जवळ आलेल्या असतानाच या कोरोना महामारीमुळे रुग्णांची संख्या वाढते अगोदरच विद्यार्थ्यांना असलेला जो अभ्यासाचा तणाव आहे त्यामध्ये पुन्हा कोरोनाचा वाढता संसर्ग आणि म्हणून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री, मंत्री यांच्या उपस्थितीत चर्चा होऊन एक महत्वपूर्ण निर्णय झाला तो निर्णय आज आपण या ब्रेकिंग न्यूज मध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य सरकारचा महत्वपूर्ण आहे ती दहावी महाराष्ट्र राज्य बोर्ड पुणे अंतर्गत जी एस एस सी बोर्ड परीक्षा होणार होती ती परीक्षा आता पुढे ढकलण्यात आलेली आहे ती परीक्षा आता जून मध्ये घ्यायचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे त्यानंतर जी एच एस सी म्हणजेच बारावी परीक्षा महाराष्ट्र बोर्ड पुणे या अंतर्गत जी बारावीची परीक्षा घेतली जाणार होती ती सुद्धा मे च्या शेवटच्या आठवड्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे संबंधित जे वेळापत्रक आहे निश्चितच नंतर जाहीर केलं जाईल असं महाराष्ट्राच्या ज्या शिक्षण मंत्री आहेत माननीय वर्षाताई गायकवाड यांनी जाहीर केलेलं आहे तर आपण सर्वांनी एकच लक्षात घ्यायचं आहे की विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये आणि त्यानंतर इतर बोर्डांनाही त्याप्रमाणे सूचना दिल्या जातील जे जे महाराष्ट्रामध्ये इतर बोर्ड आहेत त्यांना सुद्धा सूचना दिल्या जातील की परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात कारण की वाढता कोरोना संसर्ग आणि विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन परीक्षा पुढे ढकलण्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत ही आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्याला पाहायला मिळते की दहावी आणि बारावीच्या नुकत्याच होणाऱ्या परीक्षा म्हणजेच आता परीक्षेचा सर्व काही तयारी चालू असताना मात्र महत्वाच्या असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणारच मात्र त्या पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे ही आजची इ झोन मराठी वरची सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज आपण सर्वांनी ऐकली त्या दृष्टीने तयारी करा अभ्यास करा आणि जून मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरं जा आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये होतील वेळापत्रक आपल्याला लवकरच या चॅनलवर पाहायला मिळेल तेव्हा जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा ही ऑनलाईन ब्रेकिंग न्यूज आवडल्यास इतर आपल्या सर्व मित्रांनाही शेअर करा धन्यवाद